नमस्कार, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र अंतर्गत जो आपणाला सेतु अभ्यासक्रम ब्रिज कोर्स देण्यात आलेला आहे, त्या अंतर्गत आज आपण इयत्ता 10वी साठी देण्यात आलेला निर्देशक भूमिती आणि या निर्देशक भूमितीमध्ये आज आपण दोन चलातील रेषीय समीकरणांचे आलेख, या ठिकाणी आपण रेषांची समीकरणे असं म्हणलेलं आहे. यापूर्वीच्या दोन व्हिडिओमध्ये आपण निर्देशक भूमिती मूलभूत संबोध या घटकावर चर्चा केलेली होती आणि त्यानंतर एक्स आणि वाय अक्षाला समांतर असणाऱ्या रेषांची समीकरणे किंवा एका चलातील रेषीय समीकरणांचे आलेख या घटकावर चर्चा केलेली होती. तर पहा, यामध्ये नेमकं आपल्याला काय देण्यात आलेलं आहे तर जरा आठवूया. म्हणजे यापूर्वी जो काय आपण भाग शिकलेलो आहोत त्यामध्ये प्रामुख्यानं आपण एका चलातील रेषीय समीकरणांचे आलेख अक्षांना समांतर असतात हे आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आणि त्याच पद्धतीनं एक्स अक्षाच्या खालच्या बाजूस, वरच्या बाजूस किंवा वाय अक्षाच्या डाव्या बाजूस, उजव्या बाजूस विशिष्ट अंतरावर असणाऱ्या रेषांची समीकरणे या घटकावरही आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये चर्चा केलेली होती. आपण या ठिकाणी आता दोन चलातील रेषीय समीकरणांचे आलेख थोडा या ठिकाणी या घटकाला वेगळं नाव दिलंय त्यांनी, परंतु आपण समजून घ्या की त्यालाच आपण काय म्हणतोय, दोन चलातील रेषीय समीकरणांचे आलेख. आणि पहा, आपलं पहिलंच प्रकरण आहे दोन चलातील रेषीय समीकरणे भाग एक मध्ये आणि दोन चलातील रेषीय समीकरणाचं हे सामान्य रूप आहे. ज्या ठिकाणी ए आणि बी हे शून्य नसतात अशा वेळी आपण या ठिकाणी या समीकरणाचा आलेख कसा काढतो, तर या समीकरणाचा आलेख हा दोन्ही अक्षांना छेदणारा मिळतोय आपणाला, हे लक्षात ठेवा. समजा हा या ठिकाणी वाय अक्ष दाखवला, हा एक्स अक्ष दाखवला. त्यानंतर पुढे काय आहे की एखाद्या रेषेवरील बिंदूचे निर्देशक म्हणजे त्या रेषेच्या समीकरणाची उकल असते. हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे, कारण जेव्हा आपण प्रतलामध्ये एखादी रेषा काढतो त्यावेळी त्या रेषेवरील प्रत्येक बिंदूचे जे काही निर्देशक असतात ते निर्देशक म्हणजे त्या रेषेच्या समीकरणाच्या उकली असतात, हे लक्षात ठेवा. मी पुढे याचा उल्लेख करीन आणखीन एक वेळा. सामान्य रूपातील रेषीय समीकरणांचा आलेख काढण्यासाठी त्या समीकरणाच्या तीन किंवा चार उकली मिळवाव्या लागतात आणि त्या उकली पहा, एखाद्या समीकरणाचा जर आलेख काढायचा झाला तर त्या समीकरणाच्या तीन उकली शोधा, कमीत कमी तीन शोधा. तीन किंवा चार उकली मिळवाव्यात आणि त्या उकली म्हणजे काय असतात, तर त्या उकली म्हणजे त्या रेषेवरील बिंदूचे निर्देशक असतात, हे लक्षात ठेवा. म्हणजे आपणाला रेषेचा आलेख काढत असताना काय करावं लागतं, तर त्या समीकरणाच्या उकली शोधाव्या लागतात. उकली शोधल्यानंतर ते बिंदू स्थापावे लागतात आणि त्या बिंदूतून जाणारी रेषा म्हणजे त्या समीकरणाची रेषा. खूप सोपा भाग आहे. आता या ठिकाणी पहा, आपण या ठिकाणी आलेख कागदासह या ठिकाणी विचार केलेला आहे. आता या ठिकाणी रेषा दिसते, परंतु सुरुवातीला एक भाग समजून घ्या आपण काय करतोय. तर सुरुवातीला एक बहुपर्यायी प्रश्न आपणाला देण्यात आलेले दोन,
कि x उणे y या समीकरणासाठी x बरोबर 3 असताना y ची किंमत काय असेल। पहा आता x उणे y बरोबर 7, आता या ठिकाणी x ची किंमत जर 3 असेल तर 3 उणे y बरोबर 7 म्हणजे या ठिकाणी काय मिळेल, ऋण y बरोबर 7 उणे 3 म्हणजे ऋण y बरोबर काय मिळेल, हे धन 3 मी उजव्या बाजूत नेले, ऋण 3 4 मिळतील म्हणजे y ची किंमत ऋण 4 मिळेल, हे लक्षात ठेवा। म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे डी। फक्त या समीकरणामध्ये x च्या ठिकाणी 3 ठेवा, y ची किंमत काढा, ते आपलं उत्तर असणार आहे। त्यानंतर दुसऱ्या समीकरणामध्ये 2x अधिक y बरोबर 12 या समीकरणात y बरोबर 4 असेल तर x ची किंमत काढा। आता y च्या ठिकाणी जर तुम्ही 4 ठेवले तर 4 उजव्या बाजूस जातील, ऋण होतील म्हणजे 8 मिळतील, 8 ला या 2 ने भागलं तर आपली किंमत मिळेल 4। आता यानंतर पुढचा एक प्रश्न पहा काय देण्यात आलेला आहे। x उणे y बरोबर 1 या समीकरणाचा आलेख काढा। आता या समीकरणाचा आलेख काढत असताना यापूर्वी आपण पाहिले की समजा आपणाला x उणे y बरोबर 1 या समीकरणाचा आलेख काढायचा आहे। या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी यापूर्वी आपण कृती वाचून दाखवली फक्त की या समीकरणाच्या 3 उकली शोधायच्यात, आणि 3 उकली शोधल्यानंतर त्या उकली म्हणजेच या समीकरणाच्या रेषेवरील बिंदूचे ते काय आहेत, निर्देशक आहेत। बऱ्याच विद्यार्थ्यांना हा भाग लक्षात येत नाही की या उकली कशा शोधायच्यात। समजा मी या ठिकाणीसाठी त्याला निर्देशकाची चौकट असं म्हणतोय आणि ती तयार करून घेतो या ठिकाणी। या ठिकाणी थोडं लाईन्स व्यवस्थित येत नाहीत, थोडं हे समजून घ्या। आता पाय या ठिकाणी तुम्ही x च्या कोणत्याही किमती ठेवा आणि y च्या किमती काढू शकता। समजा मी x ची किंमत 3 ठेवली तर या ठिकाणी तुम्ही x च्या कुठल्याही किमती ठेवू शकता किंवा याला तुम्ही y बरोबर रूपांतर करून घेऊ शकता, y बरोबर x उणे 1 याला असं रूपांतर करून घेऊ शकता तुम्ही आणि x च्या कुठल्याही 3 किमती ठेवू शकता। किंवा डायरेक्टली या समीकरणामध्ये मी x च्या वेगवेगळ्या किमती, शक्यतो x च्या किमती ह्या ऋण 3 ते धन 3 च्या मध्ये ठेवा, खूप मोठ्या किमती ठेवू नका। कारण आलेख कागदावर पाहिलं तर x अक्षावर जास्तीत जास्त ऋण 5 आणि धन 5 आणि y अक्षावर 5 आणि ऋण 5 इथपर्यंतचे अंक आहेत। खूप मोठा x निर्देशक तुम्ही 10 घेतला तर तुमच्या आलेखावर दाखवता येणार नाही, त्यामुळे x च्या किमती खूप मोठ्या घेऊ नका। समजा x ची किंमत 3 घेतली तर तुम्हाला y ची किंमत 2 मिळणार आहे, कारण x उणे y बरोबर 1 आहे म्हणजे पहिली उकल मिळाली 3,2। ठीक आहे, समजा आपण इथं 4 घेतलेलं तरी इथं 3 मिळेल, 1 ने कमी, 4 उणे 3 बरोबर 1 म्हणजे दुसरी उकल मिळेल 4,3। आणि समजा मी एक किंमत ऋण घेतोय, आता समजा ऋण 1 घेतलं, ऋण 1 घेतलं तर काय होईल, ऋण 1 घेतलं तर y ची किंमत ऋण 2 मिळेल। पाय या ठिकाणी या समीकरणामध्ये y बरोबर x च्या ठिकाणी ऋण 1 ठेवलं, हे ऋण 1 दशास तसे म्हणजे y ची किंमत तुम्हाला ऋण 2 मिळेल। हा सगळं, हे सगळं जे काही कॅल्क्युलेशन आहे हे तुम्ही रफ वर करायचे, डायरेक्टली असं चौकटीच्या बाजूला करायचं नाही, ऋण 1,2। ठीक आहे, आता हे 3 बिंदू तुम्ही स्थापल्यानंतर आपण या ठिकाणी हे बिंदू 3 उकली शोधल्यानंतर हे बिंदू स्थापून घ्यायचे
पा तीन कॉमा दोन हा बिंदू आलेखावर कुठे असेल? एक्स अक्षावर तीन पा, वाय अक्षावर दोन पा या ठिकाणी असेल. मी थोडं त्याला राऊंड करतोय. चार कॉमा तीन या ठिकाणी असेल. एक्स अक्ष, एक्स निर्देशक चार, वाय निर्देशक तीन, ऋण एक कॉमा ऋण दोन या ठिकाणी. ऑलरेडी मी आधीच त्या ठिकाणी रेषा काढून ठेवलेली होती, कारण या पेनच्या सहाय्याने रेषा काढता येत नाही म्हणून. आणि तुम्ही आधी रेषा काढायची नाही, तर या तीन बिंदूतून जाणारी आपणाला नंतर रेषा काढायची. मी या ठिकाणी आधीच रेषा काढलेली होती, परंतु ही रेषा आधी काढणं अपेक्षित नाही, कारण हे तीन बिंदू सुरुवातीला स्थापून घ्या आणि त्या तीनही बिंदूमधून जाणारी एक रेषा मिळेल. आणि ती रेषा दिलेल्या समीकरणाची, म्हणजे कोणत्या समीकरणाच्या उकली काढल्या होत्या आपण तीन, एक्स उणे वाय बरोबर एक, म्हणून त्या रेषेचं समीकरण त्याच्याखाली लिहिलो, एक्स उणे वाय बरोबर एक या समीकरणाची ही रेषा मिळालेली आहे. तर अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी दोन चलातील रेषीय समीकरण दिलेलं असेल तर त्याच्या कुठल्याही तीन उकली शोधाव्यात किंवा चार उकली शोधाव्यात, ते बिंदू आलेखावर स्थापावेत आणि त्या सर्व बिंदूतून जाणारी रेषा काढावी. ती रेषा म्हणजे दिलेल्या समीकरणाची रेषा असेल. यापुढे जाऊन आपल्याला या ठिकाणी दोन समीकरणं दिली जातात की समजा एक्स अधिक वाय बरोबर पाच आहे आणि एक्स उणे वाय बरोबर एक आहे. तर हे आलेखाच्या सहाय्याने सोडवा. आता हे आलेखाच्या सहाय्याने सोडवत असताना आपण या दोन्ही समीकरणाच्या रेषा काढायच्यात. आपण या ठिकाणी पहा, एक्स उणे वाय बरोबर एकची तर रेषा काढलेली आहेच. आता एक्स अधिक वाय बरोबर पाच या समीकरणाची रेषा काढण्यासाठी त्याच्या उकली मी तोंडी लिहितोय तीन दोन, दोघाची बेरीज पाच असावी, तीन दोन, त्यानंतर चार एक, ठीक आहे, पाच शून्य, हे बिंदू स्थापून घेऊ तीन दोन, म्हणजे हा बिंदू हा सामायिक बिंदू येईल, त्यानंतर चार एक, चार एक या ठिकाणी येईल, त्यानंतर पाच कॉमा शून्य या ठिकाणी येईल. आणि या बिंदूतून जाणारी आपण रेषा काढायची, या तीन बिंदूतून जाणारी एक रेषा मिळेल. पाप, मी दुसऱ्या समीकरणाची रेषा काढली, या ठिकाणी सरळ रेषा येत नाही हे लक्षात ठेवा. हे तुम्ही सगळे पट्टी आणि पेन्सिलच्या सहाय्यानं काम करायचे. मग आता या दोन रेषाचा जो काही छेदन बिंदू आहे, छेदन बिंदूचे निर्देशक काय आहेत? तीन कॉमा दोन आहेत. म्हणजे या ठिकाणी या दोन हे जे काही, याला आपण एक सामायिक समीकरणे म्हणतोय, आणि या एक सामायिक समीकरणाची उकल असेल तीन कॉमा दोन. हे आपणाला दहावीत देण्यात आलेलं आहे. फक्त एक लक्षात ठेवा की नववीमध्ये आपणाला दोन चलातील रेषीय समीकरण दिलं असता त्याचा आलेख कसा काढायचा आहे एवढा भाग दिलेला आहे, त्यामुळे आपण त्याच्यावरच बोललो. मी थोडं पुढचा भाग सांगितला की दुसरं समीकरण आणखी एक दिलं तर त्याची रेषा काढावी आणि त्या दोन रेषेमध्ये जो काही त्यांचा छेदन बिंदू आहे तो सामायिक असणार आहे आणि त्या छेदन बिंदूचे निर्देशक म्हणजे त्या दोन समीकरणाची सामायिक उकल असणार आहे. आणि यालाच आपण त्या पद्धतीलाच एक सामायिक समीकरणे आलेखाच्या सहाय्याने सोडवणे असं म्हणतोय. हा भाग आपल्याला दावीत होणारच आहे. तर अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी दोन चलातील रेषीय समीकरणांचे आलेख कसे काढले जातात आणि त्या संदर्भात इतर काही घटकावर या ठिकाणी आज चर्चा केलेली आहे. धन्यवाद.